कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा सकाळपासून रिपरिप पाऊस पडतोय. ढगाळ हवामानामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये वातावरणात गारवा निर्माण झालाय. सकाळच्या या पावसानं चाकरमान्यांची तारांबळ उडाली. तर मुंबईमध्ये सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काही भागामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सायन, कुर्ला, वांद्रे या भागामध्ये हलक्या सरी पडत आहेत. तर काल दिवसभर मुंबईकरांनी ढगाळ वातावरण अनुभवलं. आज पावसानं हजेरी लावली. मुंबईतल्या एकंदरीत या सगळ्या पावसाळी स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतं, त्याचसोबत रिमझिम पाऊस देखील सुरू आहे. यावेळी मी विलेपार्ले परिसरामध्ये आहे. तिथे कशा पद्धतीने पाऊस सुरू आहे हे मी आपल्याला दाखवतोय. ऐन हिवाळ्यामध्येच अशा पद्धतीने पावसाळ्यासारखी परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. रस्ते जे आहेत ते ओलेचिंब झालेले आहेत आणि सकाळची वेळ आहे त्यामुळे स्वाभाविक आहे चाकरमानी असतील त्यांची एकच धावपळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते. कोणालाही अशा पद्धतीचा अंदाज नव्हता की हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो आपल्याला मुंबई शहर किंवा उपनगरामध्ये पाहायला मिळेल. तशा पद्धतीची सूचना जी आहे ती हवामान विभागामार्फत देण्यात आली होती की येत्या 2 ते 3 दिवस जे आहे ते अशा पद्धतीच्या पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवला होता. आणि त्यानुसार आपण बघतोय की मुंबई शहर असेल उपनगर असेल तिथे अशा पद्धतीने पाऊस जो आहे तो सुरू आहे. सकाळची वेळ आहे त्यामुळे स्वाभाविक आहे लोकांची देखील धावपळ उडालेली आहे. आणि हवामान खात्याने ज्या पद्धतीची माहिती दिली आहे त्यानुसार आणखी 2 ते 3 दिवस अशा पद्धतीने मुंबई शहर असेल किंवा उपनगर असेल किंवा राज्यभरातील इतर ठिकाणं असतील तिथे अशा पद्धतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सोनावणेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. चाचण्यांची संख्या वाढवा असं केंद्रानं राज्य सरकारला आदेश दिलेत. ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश दिलेत. RT-PCR आणि RAT या चाचण्यांद्वारे ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू समजू शकतो. देशामध्ये ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नसल्यानं आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईनं लक्ष देण्याची सूचना केंद्रानं केली आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. तसंच या रुग्णाच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या इतर 17 जणांचे रिपोर्टही निगेटिव्ह आलेत. या व्यक्तीच्या संपर्कातल्या 19 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. दक्षिण आफ्रिकेसह इतर आफ्रिकन देशांमधून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. कल्याण, डोंबिवली, मुंबई, मीरा भाईंदर, पुणे या भागामध्ये आफ्रिका खंडातून आलेले प्रवासी पॉझिटिव्ह आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियातून आलेले 2 पॉझिटिव्ह आढळलेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू केलं आहे. ओमायक्रॉनच्या तपासणी मुंबईतल्या KEM आणि कस्तुरबामध्ये होणार आहे. मुंबईत 1000 पेक्षा जास्त प्रवासी ओमायक्रॉनचा प्रसार झालेल्या 18 देशांमधून आलेत. लवकरात लवकर त्यांचा जिनोम सिक्वेन्सिंग RT-PCR टेस्ट व्हाव्या यासाठी KEM आणि कस्तुरबा रुग्णालय सज्ज आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे